त्या काळातला जो प्रेक्षक होता, दोन प्रश्न तुमच्या, की ह्या जो सगळा लोककथा 78 पासूनचा सगळा काळ आता माझ्यासमोर आहे, वटवट सावित्री इतकी असंख्य नाटकं तुमची आहेत, की इतके प्रचंड फॉर्म, इतके प्रचंड विषय, इतकी प्रचंड कॅरेक्टर्स, त्यातलं इतकं वैविध्य, त्याच्यामध्ये इतकी प्रकारची म्युझिकल्स आहेत, त्याच्यामध्ये फोक म्युझिक आहे, त्याच्यामध्ये गूढरम्यता आहे, अनेकदा अनेक नाटकांचे विषय हे पूर्णपणे काल्पनिक आहेत, तर काही नाटकांचे पूर्णपणे वास्तववादी आहेत, काही काही नाटकं अशी आहेत की जी तुम्हाला विचार करायला लावतात, जी तुमच्या काही मूलभूत प्रश्नांना स्पर्श करतात, खोल खोल पाणीसारखं नाटक असेल, त्या काळातला प्रेक्षक आणि आताच्या काळातला, मी तुम्हाला अशा करता विचारतोय की आजही तुमचं 4 दिवस प्रेमाचे हे तुफान चाललेलं नाटक आहे, मी त्याचे अमेरिकेतही प्रयोग पाहिलेले आहेत, नाट्य संमेलनामध्ये पाहिले, तिथल्या साहित्य संमेलनामध्ये बघितलेले आहेत, त्या नाटकाची एव्हरग्रीन डिमांड गेली अनेक वर्ष चालू आहे, लोककथा 78 प्रेक्षक आणि आज 2013 मधला प्रेक्षक काय सांगाल? एक असं झालंय की तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे, प्रेक्षक बदलला आहे तेव्हाचा, म्हणजे आम्हालाही कधी कधी आमच्या नाटकाने असं मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की अरे त्या लोकांसाठी आपण नाटक लिहितोय असं, म्हणजे वेगळंच वाटतं, पण चंगळवादी झालाय त्याला, अधिक चंगळवादी नाटकं नकोय, काय झालंय की पूर्वी अविद्येचे कुतो धनम असं म्हणायचे, पैसा मिळाला नाही तर तुम्हाला पुढे धन कसं मिळणार, म्हणजे आपण म्हणायचं शिकून सवरून मोठा हो पैसे मिळव, पण त्यावेळेला असं असायचं की तुमचं तुम्ही मोठा डॉक्टर असलं पाहिजे, मोठा वकील असलं पाहिजे, तरच तुम्हाला पैसा मिळायचा. नंतरच्या काळामध्ये असं झालं की अनेक अविद्य लोकांना विद्येशिवाय चांगल्या रीतीने पैसा मिळायला लागला, विद्येची गरजच राहिली नाही, त्यामुळे संस्कार व्हायचा होता तो राहिला, कलात्मकतेचा संस्कार त्याच्यामुळे जी पिढी घडायला पाहिजे होती, रसिक अभिजनाची पिढी, ती पण त्यांना तिकीट मोठी काढायची ताकद त्यांच्या खिशामध्ये आली, त्यामुळे त्यांची संस्कृती त्यांची आवड एक वेगळी झाली, आणि तरीही मला असं वाटतं की अजून असा चांगला प्रेक्षक अजून तरी आहे, पुढच्या पिढीचं माहिती नाही, पण अजून तरी आहे की जो हळहळतो चांगल्या नाटकांसाठी, आणि मला खात्री असते की मी माझं नाटक दिलं की त्याचे नियम 100 प्रयोग तरी होतातच, म्हणजे तर ते कदाचित 4 दिवस हजारच, परंतु 100 प्रयोग तरी पाहणारा प्रेक्षक आहे असं एक मला वाटतं, आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की प्रेक्षक बऱ्यापैकी सुबुद्ध आहे, बऱ्याच वेळेला तुम्ही जर त्याला काही चांगलं दिलं, म्हणजे आता 4 दिवस सारख्या याच्यामध्ये सूचक नेपथ्य आहे, गुजरातीमध्ये सुद्धा ते झालं, ते सूचक नेपथ्यावर, जे गुजराती नाटकामध्ये कोणीच पाहिलं नव्हतं, विशेषतः उत्तम वास्तववादी नेपथ्य गुजराती रंगभूमीवर असायचं, तरी देखील हे नाटक प्रेक्षकांनी पाहून घेतलं, प्रेक्षक बऱ्यापैकी सुबुद्ध आहे, पण बऱ्याच वेळेला कलावंत म्हणजे निर्मितीक्षम कलावंत आणि प्रेक्षक यांच्या मधला मध्यस्थ जो असतो निर्माते धाडसी, त्याची स्वतःचीच समजूत अशी असते की अमुक नाटक धार्मिक, त्याची स्वतःची आवड असते की प्रेमाविषयी लग्नाविषयी विनोदी नाटक असलं की ते चालेल, धाडस करायला, माझं म्हणणं असं की ठीक आहे ते 5 प्रयोग चालेल, मग कधी निर्मितीचे प्रयोग होत आहेत की आपल्याकडे, उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन होत आहे, त्याचे 25-30 का होईना हार्बेरियम सारखा आपला एक प्रयोग आहे, अशी नाटकं होत आहेत, त्याविषयी काय सांगाल, कारण त्या नाटकांना अगदी भरभरून प्रतिसाद, पण त्यावरूनच असं सिद्ध होतं की प्रेक्षक सुबुद्ध आहे, ती नाटकं आहेत, प्रेक्षक पाहणारा ती आहे, फार तर कमी प्रयोग होतील, मी तेच म्हणत होतो की त्यांचे 25 प्रयोग होते, त्याचंही 25 प्रयोगाचं कारण प्रेक्षकही नाही, कलावंत हे चित्रमालिकांमध्ये वगैरे व्यग्र असल्यामुळे ते 25 प्रयोग त्यांना असं, हा त्या 25 प्रयोगापुरते तुम्ही येऊ शकाल का, असं झालं म्हणून, पण मी ती नाटकं आवडीने लोक पाहिली जातात. हॅट्स ऑफ टू यू की तुम्ही गूढ कथा लिहिल्या आणि त्या वाचत वाचत आमच्या अर्ग्यांची एक पिढी मोठी झाली. मला आठवतंय की खेकडा असेल त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे, निजदाम असेल, अशा प्रकारच्या अनेक गूढकथा आल्या. त्याच्या पूर्वी आपल्याकडे मला असं वाटतं, करेक्ट मी फाय एम रॉन्ग, नारायण धारप आपल्याकडे लिहायचे किंवा दपा खांबेटे दादरला विजयनगरच्या इथे ते राहायचे मला वाटतं, त्या सगळ्यांनी त्या दोघांनी प्रामुख्यानं आपल्याकडे गूढकथा लिहिल्या. दपा खांबेटेनी सुरुवातीला लिहिल्या, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नाही लिहिल्या, पण आपल्याकडे फॉर्म इंट्रोड्यूस केला त्यांनी असं म्हणावं. आणि नारायण धारपांनी लिहिल्या या मुख्यतः भयकथा आणि एका भयकारक अशा शक्तीचा प्रभाव दाखवणाऱ्या, जसं काही त्या शक्तीविषयीची पूर्ण माहिती देणाऱ्या अशा त्या कथा लिहिल्या. गूढ कथेमध्ये गूढ इतकंच कथा हा शब्द महत्वाचा आहे, आणि चांगल्या कथाकाराला त्याचं व्यक्तिमत्व त्यातून दिसतं ना,
म्हणजे समजा आता तुम्ही एक मध्यरात्रीचे पडगम मध्ये आम्हाला दिसतो हो, म्हणजे तुम्ही आता एक स्टीव्हन किंगची कथा ट्रान्सलेट केली तर त्याच्यात व्यक्तिमत्व दिसेल ते स्टीव्हन किंगचं, तुमचं दिसणार नाही. यासाठी तुम्हाला नाईलाजाने का होईना पण स्वतंत्रच लिहिणं आवश्यक. एक आणखीन तुम्ही लेखन प्रकार हाताळला तो म्हणजे एक सशक्त कादंबरीकार म्हणून तुम्हाला ओळखतात. जवळ असेल पानगळी अडम असेल पानगळीचं झाड आहे अशा प्रकारच्या अनेक कादंबऱ्या तुम्ही लिहिल्या. त्या कादंबरीचा फॉर्म एकीकडे आहे, तुमच्या नाटकांचा फॉर्म एकीकडे आहे, तुमच्या या गूढ कथांचा फॉर्म एकीकडे आहे. मग तुम्ही सांगा एखाद्या कल्पनेचं बीज तुमच्या मनामध्ये आल्यानंतर त्याची नेमकी भयकथा गूढ कथा होते, कदाचित एकांकिका होते, कदाचित नाटक होतं, कदाचित कादंबरी होते, हा प्रवास असतो कसा? ही ऍडम कादंबरी फॉर्म मध्ये तुमच्याकडे कशी आली? वटवट सावित्री एक लेखक म्हणून नाटकाच्या अभिनेत्रीच्या प्रोसिनियम आर्कच्या स्वरूपात तुमच्यासमोर कशी आली? एक तर वटवट सावित्री ही रूपांतरित नाटक आहे, परंतु तरी ही मी ज्या नाटकांची रूपांतरं केली ती दृष्टीने की आपल्या रंगभूमीला त्यातून काहीतरी मिळावं, म्हणजे केवळ चांगलं नाटक नाही त्याच्यातून काहीतरी शिकावं. आता उदाहरणार्थ ब्लाइट स्पिरिट्सचं नोएडाच्या ते रूपांतर आहे, परंतु 100 वर्षापूर्वीचा जो ब्रिटिश ह्युमर होता त्याच्यापेक्षा शिवाजी मंदिरचा विनोद वेगळा असतो, त्यामुळे ते शिवाजी मंदिरच्या प्रेक्षकांना ते नाटक यासाठी ते सर्वस्वी वेगळं करावं लागलं. हा एक एक्झरसाईज होता. वेट अँटील डार्क हे मी रूपांतर केलं, त्याच्यामध्ये एक वस्तुपाठ म्हणून आपल्या प्रेक्षकांना कळावं की त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचा उपयोग कसा केला आहे, हालचालींचा उपयोग कसा केला आहे. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या कारणांसाठी मी काही रूपांतरं केली. पण आता तुम्ही उल्लेख केलेली नाटकं बरीचशी ही सगळी स्वतंत्र आहेत. तुम्हाला नाटक तसं तसं सुचतं? तसं सुचतं नाही, ते मला दिसतं आणि ते लिहून काढेपर्यंत ते मला अस्वस्थही करतं. आणि मग काय असतं की माझ्या डोक्यात जी थीम असते ना त्याला तो वर्षानुवर्षाचा प्रोसेस असतो, त्याला आपण काही काही गोष्टी जोडत जोडत जातो. उदाहरणार्थ म्हणजे असतं की माझ्या डोक्यात जी थीम असते ना त्याला तो वर्षानुवर्षाचा प्रोसेस असतो, त्याला आपण काही काही गोष्टी जोडत जोडत जातो. उदाहरणार्थ म्हणजे सगळा विचार पूर्ण झाल्यावरती लिहायला फार वेळ लागत नाही, 8-15 दिवस पुरे असतात, परंतु मुळात ते 5-7 वर्ष डोक्यात असतं. आता उदाहरणार्थ घर तिघांचं हवं, मला अगदी पूर्वीपासून ताराबाई मोडकांच्या घरातली शोकांता माहीत होती. रिमाताईंनी काम केलं होतं, रिमाताई आता प्रतिम भूमिका पण छातीवर हात ठेवून त्यांचं उठणं बसणं फार आठवत आहे मला. ताराबाई मोडक प्रतिभाच्या आई ताराबाई मोडकांच्या सहकारी होत्या आणि लहानपणापासून त्यांची मुलगी बेबी ही पण प्रतिभाच्या भेटीत दिली होती, परिचयार्थी होती. तर त्यामुळे ती मला शोकांतिका माहीत होती, पण आपल्याला केवळ माहिती होती म्हणजे त्याचं नाटक नाही होत. मग त्याच्यावरती नाट्यवस्तू आपल्याला पहिल्यांदा आधी माहिती त्या गोष्टीची, मी जे जे म्हणून त्यांच्याविषयी लिखाण मिळालं ते वाचलं. त्यात अधिक कौटुंबिक भाग सांगणारं पद्मजा फाटकांचं पुस्तक पण अतिशय उपयुक्त होतं आणि बाकीचे खूप लिखाण होतं. ताराबाईंचं स्वतःचं लिखाण, माधव मनोहरांनी, शेष नामल्यांनी असं त्याच्यावर जे काही लिखाण केले ते. पण हे करताना सुद्धा मला एक प्रश्न सुटत नव्हता की 13 वर्षाचा स्पॅन त्यांच्या आयुष्यातला, अनेक ठिकाणी त्यांनी शिक्षिका म्हणून केलेली कामं, हे कसं करणार? आणि ते जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं, 3 अंकी नाटक, प्रत्येक अंकात 6 वर्षाची गॅप, अशा रीतीने त्याची रचना डोळ्यासमोर आली आणि तीही एकाच घरात आली. म्हणजे भले त्यांनी भावनगरमध्ये काही शिक्षणाचे प्रयोग केले असतील, पण ते इथे एकाच त्यांच्या हिंदू कॉलनीतल्या घरामध्ये केले असं. आणि त्यामुळे त्याची नावं बदलली आहेत, कारण ते तंतोतंत वास्तव नाही, त्यात बदल केले, म्हणून त्यातली नावं बदललेली आहेत पात्रांची. पूर्ण वेळ लेखनावर गेले अनेक वर्ष तुम्ही जगताय, तुमच्या लेखनाचा रियाज तुम्ही कसा करता? रियाज हा विचारातून होतो. माझं म्हणणं जवळजवळ आपण लिहितोच आहे अशा रीतीने विचारसारखा चालू राहतो आणि तो झोपेत सुद्धा चालू राहतो. म्हणजे काही वेळा मध्यरात्री, म्हणजे झोपेच्या मध्यरात्री मुळात झोपले जात असतो, पण त्यानंतर 2-3 वाजता सुद्धा एखादी कल्पना सुचू शकते, किंवा आपण ज्या कल्पनेवर काही विचार करतो त्याच्यातला तोडगा हा आपल्याला सकाळी उठल्याबरोबर एकदम सुचतो. अरे हे ऑब्विस आहे, असं कसं नाही आपण आपल्याला सुचलं असं सुचू. याचा अर्थ असा की झोपेत देखील आपला विचार चालू असतो. तर हा सतत विचार, म्हणजे
विचार हा श्वासासारखाच हवा खरं म्हणजे आणि सतत तो चालू राहतो आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी जुळत जातात. जसं मी आता तुम्हाला ताराबाईंच्या याचं सांगितलं तर मग असं करून पाहता येईल तसं करून पाहता येईल असा वर्षानुवर्ष विचार झाल्यानंतर मग ते नाटक लिहू शकलो. 75 आपल्याकडे आणीबाणी आली हो आणि त्या आणीबाणीच्या वेळेला दुर्गाताई भागवत असतील, पु ल देशपांडे असतील यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला, प्रस्थापितांच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवला. आजकाल असा आवाज उठवताना आम्हाला लेखक दिसत नाही, किंबहुना लेखक ओशाळे झालेत, लाचार झालेत. साहित्य संमेलनाचा अक्ष अध्यक्ष निर्णय करता त्या आमदारासमोर लोटांगण घालताना दिसत. अगदी अगदी. काय वाटतं सगळ्याच्या बद्दल? नाही, मला असं वाटतं की जसे सर्जनशील कलावंत थोडे असतात तसे तेजस्वी आणि बाणेदार व्यक्ती सुद्धा थोडे असतात. आपण ह्याला सगळ्या लोकशाहीचे नियम लावतो आणि मग आपल्या पदरी निराश येते. आपण सगळे लोक तसेच असतील, चांगलेच असतील असं धरतो, पण तसं नाही होत. थोडी थोडीच माणसं सगळीकडे सर्व क्षेत्रामध्ये थोडीच माणसं चांगली असतात आणि मग ते त्यांचा बाणा धरणार. प्रश्न कुठे येतो किंवा शोकांतिका कुठे येते की त्या लोकांचा जर कणखरपणा सुटला किंवा त्यांनी आपला बाणा बदलला तर. परंतु जर साहित्यिकांनी ठरवलं की आपल्याला कसल्याच अपेक्षा असायची गरज नाही ना, चांगलं लिहिता येणं हे इट इज रिवॉर्ड इन इट सेल्फ. या पलीकडे आणखीन आपल्याला काही रिवॉर्ड मिळेल त्याच्यामुळे आपल्याला कुठेतून जागा मिळाली पाहिजे, त्यातून अध्यक्षपद मिळालं पाहिजे, आपण अनेक समित्यांवर जायला पाहिजे, असा काही जर लोभ त्याने ठेवला नाही तर कोणीच त्याला काही करू शकत नाही. बरोबर आहे. तो कोण त्याला त्याचा कणा वाकवू शकतं? तशी कणाहीन कणा असलेली माणसं आता उरलेत असं वाटतं. मला असं वाटतं की छोट्या छोट्या लाभासाठी, छोट्या छोट्या फायद्यांसाठी मला आश्चर्य वाटतं की आता साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून किती मेहनत माणसं घेतात, ठिकठिकाणी जाऊन आपल्या मतदारसंघामध्ये बोलतात, राजकारणासारखी वागतात. कशासाठी? म्हणजे त्यांनी काय एवढा साहित्यिक म्हणून काय फरक पडणार असतो? तुम्ही चांगलं साहित्य लिहिलं तर तुम्ही आपोआप या विषयावर. खरं म्हणजे मराठी प्राध्यापकांच्या एका बैठकीत मी सहज म्हणून मागच्या 5 साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची नावं सांगा असं विचारलं तर मराठीच्या प्राध्यापकांना सुद्धा सांगता आली ना. मग काय तुम्ही मिळवता संमेलनाचा? याच विषयावर माझी चरित्र नावाची कथा आहे, पुढे मागे संधी मिळेल तर मी त्याचा चित्रपट करीन. परंतु ती आता या कथा संग्रहात आहेत इन्व्हेस्टमेंट या नव्या. त्याच्यामध्ये एक साहित्यिक आणि एक विकासक डेव्हलपर यांच्यातला संघर्ष म्हणणे इतकं सुद्धा ते एकमेकाला भिडण्याचं कारण नाही. साहित्यिक म्हणतो की माझा काय संबंध आहे याच्याशी? कोणीतरी शेवटी एक तुमची उत्सुकता घालवत नाही मी सगळं सांगून, पण शेवटी जेव्हा जो साहित्यिक झोपडपट्टीत राहायला जातो तेव्हा कोणीतरी त्याला म्हणतं की नाही सरकार तुम्हाला कोट्यातून जागा देते ती घ्या. तो म्हणतो नाही माझं इथे बरं चाललंय. तर नाही पण तुमच्याकडे कमीपणा येतो झोपडपट्टीत राहिल्याने एवढ्या मोठ्या साहित्यिकाने. तर तो म्हणतो की झोपडपट्टीत राहण्यात साहित्यिकाला कमीपणा. कमीपणा कशात आहे? तर दर्जाहीन लिहिणं किंवा लाचारी करणं आणि आपल्या तत्वापासून वेगळं होणं ह्याच्यात कमीपणा. आपल्याला बोलायचं तुमच्या इन्व्हेस्टमेंट विषयी, काय आहे हे सगळं? इन्व्हेस्टमेंट हा चित्रपट मुळात माझी कथा आहे ती. आणि ही कथा मी लिहिली तेव्हाच मला लोकांनी म्हटलं की हा चित्रपट दिसतोय. एवढंच नाही तर ती प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर मला काही फोन्स आले की आम्ही याच्यावर नाटक करू का, आणि काही फोन्स असेही आले की आम्ही याच्यावर चित्रपट करू का. तेव्हा त्या सगळ्यांना मी कुठल्या कन्व्हिक्शननी सांगितलं मला माहिती, पण मी त्यांना असं म्हटलं की या कथेमध्ये जे सामाजिक विधान आहे ते माझं स्वतःचं आहे आणि मला ते तसंच्या तसं प्रेक्षकापर्यंत पोचवायचं आहे. त्यासाठी मला चित्रपट हेच माध्यम दिसतंय आणि ते मीच दिग्दर्शित करण्याचं किंवा तो चित्रपटाचा. तुमचा अट्टहास होता? अट्टहास असा नाही, पण मला वाटत होतं की त्याचं जे थेटपणे जे पोचायला हवा जो संदेश तो कदाचित दुसऱ्या कोणी केला तर तो त्याच्या दृष्टिकोनाप्रमाणे त्यात बदल करील किंवा त्याच्यासाठी काही तडजोडी करतील, तर त्या तडजोडी न करता पोचवायचा होता. आशय म्हणजे असा की आताची जी अपवर्डली मोबाईल अशी जी सुखवस्तू अशी कुटुंब आहेत, दोघही जण नोकऱ्या करणारे अशी जी दाम्पत्य आहेत, त्यांचा दिवसेंदिवस जो एक हव्यास वाढत चाललाय. म्हणजे दोन गाड्या असल्या तर तिसरी गाडी हवी, त्यात मर्सिडीज हवी, फार्मास असं जे वाटत चाललंय त्याच्यामध्ये हळूहळू ते बाकीच्या गोष्टींबद्दल असंवेदनाक्षम होत आहेत की काय,
त्यांच्या संवेदना अशा होत आहेत की काय दुसऱ्याला यातून काही दुःख पोहोचेल किंवा पोहोचलं असलं तर त्याला काही आपण जबाबदार आहोत याविषयीची त्यांची जाणीव बधीर होत चालली आहे की काय. हा या खरं म्हणजे चित्रपटाचा विषय जो पूर्वी अश्वमेध मध्ये थोडासा आला होता की तुमच्या महत्वाकांक्षेचा रथ हा दुसऱ्याला तुडवून जाता का म्हणे असं त्यात म्हटलं होतं. तर आज ही पण जाणीव नष्ट होते आणि त्यात काय झालं मला मध्यम मिळवणार अच्छा मध्यम वर्गाच्या एक प्रकारे रॅट रेस हो प्रतिबिंब याच्यात उमटलेलं आहे आणि त्यामुळे मुलांवर म्हणजे पुढच्या पिढीवर काय परिणाम होतोय याच्यामध्ये ह्या चित्रपटाला आम्हाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आणि इतर अनेक महत्वाच्या महोत्सवामध्ये अगदी न्यूयॉर्क फेस्टिवल किंवा स्टटगार्ट फेस्टिवल जर्मनी त्याच्यामध्ये सुद्धा तो दाखवला गेला आणि तो सगळ्यांना आपलासा वाटला. हा प्रश्न सगळीकडे जगभरचा आहे असं त्यांना वाटलं. तुमचा परमेश्वरावर नियतीवर किती विश्वास आहे? माझा खूपच विश्वास आहे आणि तो दिवसेंदिवस अधिक बसत गेला. याचं कारण मला असं वाटतं की बऱ्याच वेळा तुम्ही किती प्रयत्न केले प्रयत्न करणं तर आपल्या हातात असतं. म्हणजे असं नाही की परमेश्वरावर विश्वास ठेवला म्हणजे परमेश्वरावर जबाबदारी टाकायची नाही सगळी. परंतु मला असं वाटतं की वर्षानुवर्ष तुम्ही एखादी गोष्ट करायचा ध्यास घेता तरी कुठूनही काहीही पाठिंबा मिळत नाही आणि अचानक योगायोगाने एक दार उघडल्यासारखं होतं ज्याच्यामध्ये तुमचा काही हातभार नसतो. आता हे दार कसं आणि कोण उघडतं या अर्थाने माझा परमेश्वरावर विश्वास असतो आणि मी जे काही घडतं त्याच्यामध्ये मी असं म्हणतो की हे परमेश्वराने करवून घेतलं या अर्थाने माझा परमेश्वरावर विश्वास असतो आणि मी जे काही घडतं त्याच्यामध्ये मी असं म्हणतो की हे परमेश्वराने करवून घेतलं मी काही केलं नाही. पण जेवढा परमेश्वरावर विश्वास आहे असा अचानक दार उघडण्यावर विश्वास आहे तेवढाच तुमचा प्रयत्नवादावर विश्वास ते करायलाच पाहिजे. म्हणजे हे गृहितच आहे की तुम्ही सगळे प्रयत्न 100 नाही 200% प्रयत्न करा तर त्या 200% सुद्धा 100% तरी तुम्हाला यश मिळावं 100 सोडा 60% तरी यश मिळावं याच्यासाठी फार ते कठीण आहे. आणि जेव्हा ते मिळतं तेव्हा मी म्हणतो की हे आता दुसऱ्या कुठल्या तरी शक्तीने काम केलं किंवा म्हणजे चित्रपटाच्या बाबतीत म्हणतो की आमच्या परमेश्वर हा एक सायलेंट पार्टनर आहे आमच्या. या पुढे रत्नाकर मतकरी यांच्याकडनं आम्ही काय अपेक्षा बाळगाव्यात? एक नाटककार म्हणून, एक चित्रपट लेखक म्हणून, चित्रपट निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम यू? मला हे सगळं करायला आवडेल किंबहुना यासाठी सगळ्याची पूर्वतयारी आहे. चित्रपटासाठी पुढच्या स्क्रिप्ट तयार आहे, नाटकासाठी स्क्रिप्ट काय त्याच्या सगळी तयारी. इंदिरा मी असे नाटक जे म्हटलं त्याच्यासाठी नेपथ्यापर्यंत सगळं. आता मी वाट बघतोय की परमेश्वरी संकेताप्रमाणे कोण पुढे येतं आणि असं म्हणतं की ठीक आहे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो चला करूया असं म्हणणार कोणीतरी येईल. प्रेक्षक गेले तासभर मी रत्नाकर मतकरींशी मनमोकळा गप्पा मारल्या. एक असा लेखक की ज्यांची नाटकं बालनाट्य पाहत पाहत आम्ही मोठे झालो, ज्यांच्या गूढ कथा वाचताना आलेला रोमांच आजही तसाच्या तसा आमच्या स्मरणात आहे. रंगभूमीचा 5 दशकांचा इतिहास ज्यांच्या रूपानं आपल्या समोर उलगडत गेला असा एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा, रंगभूमीचा पूर्णपणानं विचार करू शकणारा, ज्या ताकदीनं नाटक लिहिणारा त्याच ताकदीनं गूढकथेत रमणारा, त्याच ताकदीनं नर्मदा बचावच्या आंदोलनात सहजपणे सहभागी होणारा. त्यांच्या व्यक्तिमत्वातला विशेष म्हणजे त्यांच्याशी बोलताना वयाचं बंधन जाणवत नाही, एका प्रचंड मोठ्या लेखकाशी बोलतोय असंही जाणवत नाही. आपला एक थोडासा आपल्यापेक्षा वयानं मोठा असणारा भाऊ आपल्या खांद्यावर हात टाकून त्याच्या अशा 5 दशकांच्या इतिहासाविषयी बोलतोय असा हा सगळा मुक्त आणि वृद्ध संवाद होता. रत्नाकर मतकरी यांची ही इनिंग ही अशीच चालू राहो एवढ्याच त्यांना शुभेच्छा. सर आज जी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही जो इतका प्रदीर्घ वेळ काढला इतक्या मन मोकळ्या गप्पा मारल्यात खरंच सांगतो समाधान मिळालं. थँक्यू. झी 24 तास एक पाऊल पुढे.